नमस्कार सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी मराठवाडा मुक्ती संग्राम हे इतिहासातील न विसरता येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता ही सेवा श्रमदान उपक्रमात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह हजारो ठाणेकरांचा सक्रिय सहभाग आणि सदोतीसव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर एथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्याला आठ सुवर्ण आठ रौप्य आणि पाच कांस्य पदके या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच फेसबुक यूट्यूब सबस्क्राइब कर विसरू नाम उमज अहम शेख है मैं रहमतपुर शांति नगर में रहता हूँ जब भी मस्जिद में, में आता हूँ नमाज पढ़ने ऐलान भी होता था टीका वीका के लिए तो मेरे घर वाले मना करते थे कि मतलब टीका नहीं लगना चाहिए उससे बच्चे लोग का नुकसान भी होता है और बुखार वगैरह भी आता है तो इस करके मेरे बच्चों का दो तीन टीका छूट गया था लेकिन टीचर लोग सिस्टर लोग लो बोलते थे बार बार आके बच्चे लोग को टीका लाया करो ये करो तो हिसाब से घर वालों को माने इंद्र धनुष टीका कार्यक्रम मौल में ही चल रहा था तो दीदी के साथ जाके हमने हमारे बच्चे लोग के जो टीके छूटे थे वहाँ पे लगवा लिए वो हिसाब से बच्चे अभी तंदुरुस्त भी है सही है पहले पूरा खाते पीते नहीं थे अभी और, और खाते पीते है और अलहमदल हर बीमारी से महफूज है अभी हम खुद ही ध्यान रखते कि बच्चों का कोई भी टीका ना छूटे हे शासन सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे शासन आहे मराठवाडा मुक्ती संग्राम हे इतिहासातील न विसरता येणारे पर्व आहे या स्वातंत्र्य संग्रामात प्राण्यांची आहुती देणाऱ्या या सर्व स्वातंत्र्य वीरांना स्वच्छ अहनमन करतो आणि हे शासन मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देतो असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त मराठवाडा भूषण आणि मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार देण्यात आला त्यांनी करोना काळात केलेले काम अत्यंत दर्जाचे होते त्यांनी केलेल्या कामाचे मोल होऊ शकत नाही डॉक्टर गंगाखेडकर यांना हा पुरस्कार प्रदान केल्याने खरे तर या पुरस्काराची उंची वाढली आहे मराठवाड्यातील स्वातंत्र्य सेनानी मराठवाडा मुक्तीसाठी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही हे शासन मराठवाडा विकासासाठी कटिबद्ध आहे यासाठीच मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी साठ साथ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीस मंजुरी देण्यात आली आहे मराठवाडा विकसित होणारच मराठवाडा समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचबरोबर नागपूर गोवा शक्तीपीठ मराठवाडा जोडला जाणार आहे शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत एक कोटी विविध लाख लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले हा उपक्रम अजूनही सुरूच आहे सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा सहज सुलभपणे लाभ मिळावा हाच या उपक्रमाचा एक उद्देश आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले मराठवाडा मुक्ती संग्राम कधीही विसरू नका आपल्या कार्यातून हा इतिहास टिकवून ठेवायला हवा सबंध महाराष्ट्रा बरोबरच मराठवाड्याचाही विकास नक्कीच होणार मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांसाठी झटून काम करणारे मुख्यमंत्री असल्याने ही अपेक्षा निश्चित पूर्ण होणार हा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते डॉक्टर रमण गंगाखेडकर यांना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तर कैलास जाधव प्रशासकीय क्षेत्र सोमनाथ वाळके शैक्षणिक क्षेत्र कर्णटांबे सामाजिक क्षेत्र मिलिंद शिंदे कला क्षेत्र सोनाली मात्रे प्रशासकीय क्षेत्र आत्माराम सोनवणे सामाजिक क्षेत्र यांना मराठवाडा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठवाडा भूषण पुरस्कार सन्मानार्थी पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर तसेच भ प्रकाश बोधले महाराज आणि मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अर्णान साहेब डे काळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले एक तारीख एक तास एक साथ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या स्वच्छता ही सेवा श्रमदान उपक्रमात हजारो ठाणेकरांनी सक्रिय सहभाग नोंदवून उत्तम प्रतिसाद दिला सोसायटी शाळा आरोग्य केंद्र टीएमटी चे डेपो यांच्या आवारापासून रस्त्यांवरील अस्वच्छ भागापर्यंत आणि उड्डाण पुलाचा खालील जागांपासून ते रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत सकाळी दहा वाजल्यापासून स्वच्छतेसाठी श्रमदानास सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे तीनशे दहा ठिकाणी स्वच्छतेसाठी नागरिकांनी श्रमदान केले महात्मा गांधी यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी स्वच्छता ही सेवा हे अनोखे अभियान जाहीर केले होते हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात या उपक्रमाची गेले आठवड्याभर तयारी सुरू होती स्वच्छतेसाठी जे जे करता येईल ते करावे आणि स्वच्छतेसाठी मारक ठरेल असे काही करू नये या मध्यवर्ती सूत्राभोवती ठाण्यातील कार्यक्रमांची आखाणी करण्यात आली होती नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग नसावा यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात सुमारे तीनशे दहा ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात नागरिकांच्या साथीने सन्माननीय लोकप्रतिनिधी माजी नगरसेवक नागरिक स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिक सोसायट्या सहभागी झाल्या सफाई कर्मचारी कोणत्या स्थितीत काम करतात याची जाणीव या निमित्ताने वेगळा अनुभव मिळेल सफाई कर्मचाऱ्याच्या प्रश्नांविषयी त्यांची सजगता वाढेल आणि नागरिकांना स्वच्छता कर्मचाऱ्याविषयी आदर वाढेल हेच या उपक्रमातून अभिप्रेत आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले माजी वडा उड्डाण पुलाच्या खाली स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यात आले माजी वडा उड्डाण पुलाच्या एका दिशेने सफाईची सुरुवात करून उड्डाण पुलाच्या सफाई, पुला सफाई मोहीम राबविण्यात आली कचरा गोळा करून घंट्या गाडीत टाकण्यात आला तर माती दगड रेबिट आदीचे ढीग तयार करण्यात आले त्यात आमदार संजय कायकर माजी महापौर नरेश म्हस्के स्थायी समितीचे माजी संजय भोईर महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शेनगारे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक आदी सहभागी झाले ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमदार संजय कायकर आयुक्त अभिजित बांगर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्यासह संत निरंकारी मिश्र अनुया यांनी साफसफाई केली प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाहेरील परिसराची पादचारी पुलाची साफसफाई करण्यात आली तसेच परिसरातील भिंतीवर चिकट आली त्याचबरोबर भिंती पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आल्या महानगरपालिकेचा एक्केचाळीसवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले त्यानंतर अग्निशमन दल सुरक्षा दल एम ए सैफ यांनी संचलन केले या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्रांचे केंद्र प्रमुख संदीप कदम आणि बाळकुम अग्निशमन केंद्रांचे केंद्र प्रमुख प्रकाश काकळे यांनी केले ध्वजारोहण आणि संचलन सोहळ्यानंतर पूजनीय नेत्यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आयुक्त अभिजित बांगर यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भाजपाच्या माजी नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांच्या निधीतून माता रमाबाई विश्राम कट्टा आकर्षक तिरंगा पॉइंट आणि कॉलेज कट्टा उभारण्यात आला आहे भाजपाचे आमदार संजय केळकरा यांच्या हस्ते माता रमाई चौकात नुकतेच पॉइंट आणि कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले माता रमाबाई विश्राम कट्ट्याच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विश्रामाची सोय उपलब्ध झाली आहे तर तिरंगा पॉईंटच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चा छायाचित्रासह तरुणांना सेल्फी घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे चांद्रयान दोन मोहिमेत विक्रमले अंडर दुर्घटनाग्रस्त झालेल्या ठिकाणाला ती रंगा पॉईन आणि मोहिमेत विक्रमले अंडर उतरलेल्या ठिकाणांना शिवशक्ती पॉईन नाव देण्यात आले आहे या पॉइंट पासून प्रेरणा घेऊन ती रंगा पॉईन उभारला आहे अशी माहिती माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी दिली आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणे वार्ता डॉट कॉम वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा यासाठी आमचं ऍप डाऊनलोड करा आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगराई मुक्तता मिळवा डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे महात्मा गांधी यांना म्हणून आज सेवा उपक्रम आनंद विश्व गुरुकुल आलेज मध्ये राबविण्यात आला लोकप्रतिनिधी व्यवस्थापन प्राचार्य पालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला लोकप्रतिनिधी आमदार रवींद्र फाटक नगरसेविका नम्रता फाटक नगरसेविका मिनल संखे शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव डेया निजी प्रदीप ढवळ माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमोहर डीकर सर्व पालक प्रतिनिधी यांच्या विशेष उपस्थितीत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्र येऊन स्वच्छता प्रकल्पात उत्साहाने भाग घेतला प्रकल्पाचे संचालन महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातील प्रमुख संजय केले चिपळूण येथील येथे पार सदोतीसव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर एथलेटिक स्पर्धेत चौदा वर्षीय मुलांच्या गटात छाप पाडताना ठाण्याच्या प्रतीक कोळीने अथलॉन आणि लांब उडी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले या स्पर्धेत ठाणे जिल्ह्याने चमकदार कामगिरी साधताना चौदा वर्षाखालील मुलांच्या आणि सोळा वर्षे वयोगटाच्या मुलींचे सांघिक विजेतेपद संपादन केले एसवी जेसीटी क्रीडा संकुलात रंगलेल्या या स्पर्धेत प्रतीकने ट्रायथलॉन मध्ये एकूण एक हजार दोनशे बहात्तर गुणांची कमाई करत आपले वर्चस्व राखले याच स्पर्धेत ठाण्याच्या आयुष राठोडने एक हजार सत्तेचाळीस गुण नोंदवत्कांशक जिंकले लांब उडी स्पर्धेत प्रतीकने पाच दशांश सहा एक मीटर अशी कामगिरी साधत स्पर्धेतील दुसरे सुवर्ण पदक पक्के केले या गटातील साठ मीटर धावण्याच्या स्पर्धेत धैर्य सूर्यरावने आपला संघ सहकारी आयुष पाटीलला अवघ्या दहा मिली सेकंदाच्या फरकाने मागे टाकत सुवर्ण पदक जिंकले मुलींच्या सोळा वर्ष गटात अंचल पाटीलने उच उडीत एक दशांश सहा शून्य अशी झेप घेत पहिले स्थान पटकावले कले अक्सथलॉन स्पर्धेत दोन हजार आठशे अठरा गुणांच समाधान मानावे लागले ही स्पर्धा वैष्णवी गोपनरने दोन हजार नऊशे एकोणसाठ गुणांच जिंकली या गटातील शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत बारा दशांश चार शून्य सेकंद अशी कामगिरी साधत मिल्का सुर्वेने सुवर्ण पदक जिंकले श्रेष्ठा शेट्टीने पाच दशांश एक आठ अशी उडी मारत ठाण्याला पदक जिंकून दिले जिल्ह्याने स्पर्धेत आठ सुवर्ण आठ रौप्य आणि पाच कांस्य पदके जिंकली कल्याण मधील भंडारली गावात महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्या अडवण्यात आल्या ठाणे महापालिकेचा कचरा सध्या भंडारली गावात टाकला जात आहे भंडारी ग्रामस्थांनी यापूर्वीही या प्रश्न आंदोलन केलं होतं त्यावेळी महापालिका आयुक्ताने हा प्रश्न लवकरच सोडण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्यावरही काही तोडगा निघाल्यामुळे घालामुळे ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या गावात येण्यापासून अडवल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद खोणी गटातील भंडारली गाव हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये येत नसताना संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कचरा भंडारली येथे गेल्या वर्षभरापासून टाकण्यात येत आहे मार्च मध्ये मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेमध्ये भंडारली डम्पिंग बाबत बैठक झाली त्यावेळी अकरा महिन्यांचा करार संपल्यावर त्वरित भंडारली डम्पिंग बंद केला जाईल असे सांगितले होते त्याची समाप्तीची तारीख फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये होती त्यानंतर भंडारली डम्पिंग बंद होणे गरजेचे होते पण ते चालूच राहिले भंडारली संपूर्ण गावातील नागरिकांचा भंडारली डम्पिंगला प्रथम पासूनच विरोध होता सध्या चौदा गावांची परिस्थिती हाता बाहेर गेली आहे डंपिंगमुळे चौदा गावांमध्ये आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे येथील खाडी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे ठाणे महापालिकेचा कचरा चौदा गावाचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे असे दिसून येत असल्याची भावना चौदा गावातील नागरिकांची झाली आहे ठाणे शहरातील दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत दिव्यांग स्टायलची जागा तथा पत्ता बदलण्यासाठी मागणी करूनही ती बदलण्यास परवानगी न देणे टी स्टायल वाटप प्रक्रियेत पारदर्शकता न आणणे गरजू दिव्यांगांची नाकेबंदी करणे आदी प्रकार ठामपा अधिकाऱ्यांकडून होत आहेत या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही कार्यवाही केली जात नसल्याने सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन दिव्यांग त्या चार निर्मूलन समिती स्थापन केली असून या समितीच्या माध्यमातून गांधी जयंतीला ठामपाचे श्राद्ध घालण्यात आलं ठामपा मुख्यालयास मोर दिव्यांग पिंडदान करून अन्नदानही केलं दिव्यांग त्या चार निर्मूलन समितीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं ठाणे महानगर पालिकेकडून दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टायल देण्यात आले आहेत मात्र हे स्टायल देताना दिव्यांगांना अपेक्षित असलेल्या ठिकाणी स्टायल ठेवण्याची मुभा दिलेली नाही त्यामुळे दिव्यांग सक्षमीकरण योजने खिल बसत आहे मात्र चुकीच्या ठिकाणी स्टायल असल्याने कमाई कमी खर्च अधिक अशी स्थिती निर्माण झालेली आहे या स्टायल धारक दिव्यांगांना त्याचा व्यवसाय सुकर व्हावा अशा ठिकाणी स्टायल द्यावेत किंवा त्याच्या पत्ता बदलाची मागणी मान्य व्हावी अशी संघटनेची मागणी आहे तरीही केवळ दिव्यांगाच्या बाबतीत अशी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना त्रास दिला जात आहे त्यामुळे दिव्यांगांनी मोर मुंडन करून ठामपाचे श्राद्ध घातलं काचेच्या बाटल्यांचा खच प्लास्टिकचा पसारा यामुळे बकाल झालेला येऊरने अखेर मोकळा श्वास घेतला पायथ्यापासून मातण्यापर्यंत सुमारे तीन किलोमीटरचा परिसर अवघ्या दोन तासांमध्ये पालथा घालून येऊरच्या जंगलाची काच प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यात आली यावेळी तब्बल तीस मोठ्या पिशव्या भरून कचरा श्रमदानाने जमा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंढरवडा ठाण्यात सुरू असून तसेच महात्मा गांधींच्या जयंती निमित्ताने आमदार संजय केकर यांनी नागरिकांना स्वयंसेवी संस्थांना येऊर स्वच्छता अभियान आवाहन केले होते आणि दोन दिवसाच्या आवाहनाला चारशेच्या वर नागरिक उपस्थित होते संपूर्ण देशात स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे ठाण्यात ही मोठ्या प्रमाणात ही मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेत आमदार संजय केळकर आणि सोळा स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेत येऊरच्या जंगलात रविवारी स्वच्छता अभियान राबवले येऊर म्हणजे निसर्गाचे वरदान आलेला परिसर मद्यपींसाठी तर हे ठिकाण पार्टी आणि हुल्लडबाजीचे ठिकाण झाले आहे परिणामी स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे जागोजागी फेकून देण्यात आलेले दारू आणि बिअरच्या बाटल्या खाण्याची पाकिटे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा खच दिसतो शहराला ऑक्सिजन देणारे हे जंगल प्लास्टिक काचानी घायाळ बनले आहे त्यातून या जंगलाची मुक्ता करण्यासाठी आम्हादर संजय केकर गेल्या तीन वर्षांपासून येथे स्वच्छता मोहीम राबवत आहेत यावर्षीही त्यांनी चारशे स्वयंसेवकांस येथे श्रमदान केले पतंजली आली, ब्रह्मांड कट्टा समर्थ भारत रोटरी इंडस्ट्रीअल इस्टेट यासरख्या सोळा संस्थांचे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते सकाळी ठीक सात वाजता येऊरच्या पायथ यापासून या अभियानाला सुरुवात झाली रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडा झुडपांमधून यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा संकलित करण्यात आला तीस ते पस्तीस मोठ्या बॅग भरून कचरा काच आणि प्लास्टिक यावेळी गोळा झाल्याची माहिती केळकर यांनी दिली सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार पण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे ट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा मराठवाडा मुक्ती संग्राम हे इतिहासातील न विसरता येणारे पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वच्छता ही सेवा श्रमदान उपक्रमात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह हजारो ठाणेकरांचा सक्रिय सहभाग आणि सदोतीसव्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर एथलेटिक्स स्पर्धेत जिल्ह्याला आठ सुवर्ण आठ रौप्य आणि पाच कांस्य पदके या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणे वार्ता डॉट इन या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसच युट्यूब चे अनेल भेट द्या मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर धन्यवाद